चला 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 चल अरे अरे गेले की का नहीं गाड़ी अरे ए अरे ए अरे काय पावणे सहा वाजले निघायचं की नाही तुम्हाला अरे 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 ए रमा ए ए श्रावणी ए अरे अरे काय या बायकांची तयारी म्हणजे ना अरे ए रमा ए श्रावणी अरे चल आई आई अरे सोहम तू झालास ना तयार हा काय श्रावणी कुठे आणि ती कुठे आहे कोणास ठाऊक मी तयार झालोय तुम्ही निघायचं म्हटलं की लगेच निघायचं पोरीन ना वेळेचं महत्व कळलं बाहेर काढ पटकन ए रमा ए रमा आवरलं का आवरलं का हे कठीण आहे ग बाई ना खरंच कठीण आहे सोहम भाऊजी हा तुम्ही तयार आहात ना हा काय आहे माझं एक काम करा ना यांना फोन लावा ना एक कशाला काय ना मला काही कळतच नाहीये मी माझ्या आणि यांच्या कपड्यांची ना एक वेगळी पिशवी करून ठेवली होती ती घरात दिसतच नाहीये यांना फोन करून विचारा ना घेऊन गेले का नाहीये ना असेल ना त्यांनी नाही पण तरी तुम्ही फोन कराच माझा ना यांच्यावर अजिबात विश्वास नाहीये एक नंबरचे वेंधळे अशीच ठेवून देतील पिशवी कुठेतरी अहो त्यात माझे दागिने आहेत पंचायत होईल ना येत्या वेळी विचारा हा तेवढं करतोय किती वेळ अजून तयार व्हायला 5 मिनिट बरे तू खोडभर चहा मिळेल हो 2 मिनिटात देते हा लवकर कर लवकर मी फोन करतो आहे भास्कर अरे ती अरे काय अरे कुठे अजून घरातच आहोत या बायका म्हणजे ना चेंगट तू हसतोयस काय इथे पुन्हा दाढी फुटेल मला अरे यांची तयारी म्हणजे ना अरे 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 नाही तू महा शाणा आहेस रे तू आबान बरोबर पुढे सटकलास आणि मला लटकवलंय इकडे अरे नाही 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 जान्हवी म्हणाले 5 मिनिटात निघतोय म्हणून अरे पण यांचं काही खरं नाही रे सोहम हा हा भास्कर मी तुला फोन करतो हो निघताना करतो फोन ठेव आता हा काय जीजी काय रे तुला चहा हवाय आत्ता अरे अर्ध्या तासापूर्वी ढोसलास ना चहा तू आता वाट बघत दुसरं काय करणार दे ना गोडभर नाही ते झालंच रे जान्हवीने आदण ठेवलं सुद्धा ती बिचारी सापडली तुमच्या तावडीत तुम्ही ऑर्डरी सोडायच्या आणि त्याने धावून धावून पूर्ण करायच्या आणते अरे 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 रमा ए अरे वाजले किती बघा जरा ए अरे अरे ए बाबा श्रावणी ए अरे काय कोण येत नाही काय आई पण वर गेली आई अगं ए आई अरे हो हो माहितीये मला तू आहेस पंक्चुअल ते आणि तुमचं काय असतं पॅन्ट शर्ट चढवला की चालले उंडगायला श्रावणी आज आपलं लग्न आहे ना आज तू एकदम स्पेशल वगैरे दिसणार असेल ना सांग ना काय काय केलेस तू अरे काही करायला तू आधी फोन ठेवलास तर ना ठेव का प्लीज खूप तयारी राहिली रे बाकी नाही नाही हे बघ एकीकडे माझ्याशी बोलायचं आणि बोलता बोलता तुला जो काही नट्टा फट्टा करायचा ना तो करायचा आणि हे का तुम्ही अजून निघाला नाही आम्ही आमच्याकडे म्हणजे श्रिया श्रिया द ग्रेट श्रावणी तुला सांगू का श्रियाला तयार होण्यासाठी कमीत कमी 1 तास द्यावा लागतो बरं का नाही अर्धात तसे बाबा पुढे गेलेत आईला करेक्ट आहे आबा आणि सत्यादादा सुद्धा पुढे गेलेत हॉलवर म्हणजे मोठ्या माणसाने आधी हॉलवर जायचं असतं आणि काळजी करत राहायचं असतं अजून कसं आले नाही ते कुठे अडकले ही काय पद्धत झाली का हे शोभतं का पण हे पुढे जाऊन नेमकं काय करतात रे तेच तर बघायला आपल्याला जायचंय ना बरं मला सांग ना कुठल्या रंगाची साडी नेसलीस तू अर्धवट नेसली तुझ्या फोन मुळे मला मी ठेवते फोन प्लीज बाय 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 नाही 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 तशीच आहे चालेल मला हो तुला चालेल अशी वरात काढायची आहे अरे हो हो हे श्रावणी मला सांग ना आपण जर का लग्न एवढ्या थाटामाटाने करतोय तर मग वरात का नाही काढायची मस्तपैकी घोड्यावर वगैरे बसून ए चुकूनही सोहम समोर हे बोलू नकोसा तो ताबडतोब सगळं अरेंज करून ठेवेल आणि तू तू येशील घोड्यावरून जाशील असं मिरवत बांद्र्यापासून गिरगाव पर्यंत श्रावणी अगं मी गंमत केली ग झालं की नाही अजून तुझं 6 वाजायला आले आटप लवकर पोहोचायचं
तीच मंडळी पोहोचतील आपल्या आधी येऊ. हो ग बाई, आधीच घाई झाली माझी. तू आणखीन कटकट नको करू. आले 2 मिनिटात. सकाळी उठवलं लवकर तर उठायचं नाही आणि म्हणायचं आता घाई झाली म्हणून. आणि आता हे सगळं चाललंय ना, ते तिकडे जाऊन करा ना हॉलवर. तू काय करतेस हॉलवर जाताना? अशी येऊ का भिकारणी सारखी? ती शाणू झाली का तयार? तूच बघ आता ते. आणि आटप आता पटपट. आणि आजच्या दिवसात खाली या जमलं तर. असं करा ना, तुम्ही सगळे जा, मी आणि शाणू नंतर येतो. अगं बाई, आम्हाला तिथे आधी जाऊन काय दिवे ओळायचेत का? चल आटप पटपट. आणि ते दगडीलाही हात मार म्हणा. आज लग्न आहे तुझं, आज तरी चेंगाटपणा करू नको. चल चल आटप लवकर. काय यांचं आवरत नाही मला कळतच नाही बाबा, काय यांना एवढी कामं असतात. सोहम, त्याला निघायचं नाही रे बाबा. आता तूच सांग त्या पोरीना, अजून तयार होत आहेत त्या. आता मी काय सांगणार, मी केव्हाच तयार झालो आहे ना. छे बाबा. अगं पण आई असं नको तू जाऊ. अगं त्यांना आई चहा कसा झालाय सांगा, घाई घाईत केला ना. ठीक आहे. हे काय म्हणाले? कोण? आमचे यजमान. आणखीन कोण? कशाबद्दल असं काय करता? तुम्हाला सांगितलं होतं ना त्यांना फोन करायला, ती पिशवी घेऊन गेले. अरे अरे, मी फोन केला होता पण मी हे विचारायलाच विसरलो. आता कहरच झाला. तुझा नवरा कसा आहे तुला माहिती आहे ना? काहीतरी विचित्रच फाटे फोडत बसतो बोलण्याला. माणूस विसरून जातो की नेमकं काय काम होतं त्याच्याकडे. हे बरोबर आहे. तुमचं माहिती आहे ना तुला, मला म्हणाला की श्रावणी जर वेळेवर पोहोचली नाही तर मीच उभा राहतो दुसऱ्या लग्नाला. काय असं म्हणाले हे? हो घे घे, तू बोल त्याच्याशी बघ. असं म्हणाला तो. हे म्हणून फोन लावून देतो तुला. घे आता. असं तसं मला घे आता. म्हणते तुम्ही घे. हा मी बोलतीये. नाही तुम्हाला काय म्हणे, दुसरं लग्न करायचंय? चल लागलाय का? नाही काय नाही. तुम्ही नाही सोहम भाऊजींना म्हणाला श्रावणी म्हणजे उशिरा आले तर तुम्ही थांबा. मी तिथे आल्यानंतर. कमाल झाली बाबा तुझी, अजून चहा पीत बसलायस तू? अरे 6:15 वाजत आले. चल आटप लवकर, किती चेंगटपणा. सोहम कसला चेंगट असतो, चहा कसला पीत बसलायस? आणि ती कुठे शाणी? महाराणी अजून गडावर न उतरले कुठे. चायला तरी सगळे मलाच बोलताय. शाणू पण रमा रमा ए रमा शाणू रमा ए शागत शाणू. वेळ आहे का फोनवर बोलायची? हा फोनवर कसली बोलतीयस? श्रीशी बोलत होते ना मी. कट काय केलास गाढव? हो का? सॉरी 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 सॉरी. श्री काय अमेरिकेला चाललाय एकटाच? काय करतेस शाणू? भगवान, लग्न आहे तुझं आज, कळतंय ना? हो. केस नाही बांधलीस, काही नाही, अशी काय बघतेस वेंदळ्यासारखी? मेकअप नाही, काही नाही. करणार आहे. अजून करणारच आहेस? तू सोहम रडायला बसेल खाली. एवढी काय घाई आहे रमाई? 9:27 मुहूर्त आहे. आहे घाई आहे 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 आहे. आता जर आई आली ना तर आपल्या दोघींची खाईर नाही. चल बस. मी करते, मी करते. हे बघ, मी तुला आवरून करते. नको मला तुझी मदत. मी करते, तू हो पुढे. कट करते फोन. अरे अरे आता यालो. अरे चला रे बाबांनो, मुहूर्त ह्या लोकांना ना. विशाखा. हॅलो. हा विशाखा बोल. अरे काय सोहम, कुठे आहात तुम्ही? आम्ही पोहोचलो सुद्धा हॉलवर. ते ती श्रावणी आहे ना श्रावणी, ती आली ना की तिला विचार एवढा वेळ का लागला म्हणून. तिच्याबद्दल काही सांगू नकोस. हा तुलाच मॅचिंग शर्ट मिळाला नसेल किंवा मग कपलिंग्स मिळाले नसतील, बुटाला पॉलिश झाला नसेल. सोहम दिस इज. अगं ए जरा ऐकशील का माझं? मी गेले पाऊण तास तयार होऊन इथे हॉलमध्ये फेऱ्या मारतोय. मी तयार झालोय तरी तुम्ही मलाच बोलताय. एकदा कानफट्या नाव पडलं ना की काय कायम. तू गप रे, उगाच खोटं बोलू नकोस सोहम. अरे नाही जाऊ दे. माझा ना पोपट करून टाकलाय तुम्ही पिंजऱ्यातला. नाही मी काय बोलतच नाही. अरे अगे ए श्रावणी ए रमा, आता तुम्ही येताय का? मी जाऊ. आयला मी सगळ्यांच्या आधी ते तयार झालोय तरी सगळे मलाच बोलतायत. अरे आलं नाही इथे दोघे अजून. नाही तर काय? अगं आई सगळ्यांना काढ ग बाहेर लवकर. ए जानवी ए ठोंब्या, अरे तू काय करत बसलीस? काय आहे का या बॅगेत? काय दगड धोंडे भरलेत की काय? कपडे त्यात माझे. एवढे काय जन्मभराचे घेऊन चाललेस की काय? अरे जन्मभराचेच म्हणायचे आता सोहम.
हीच बॅग घेऊन ती जाणार नाही का तिच्या घरी? आता हीच बॅग हॉल वरून ती डायरेक्ट जाणार, घरी येणारच नाही. ए बरोबर नाही ए गाडवा. आई तुम्ही रमा वंश आणि श्रावणी वंश पुढे निघा, मी आणि जिजी आलोच. अगं पण आता काय राहिलंय तुझं? तेच म्हणतेय ना मी, आबांचा फोन येऊन गेला, खूप उशीर झालाय. तुम्ही रमा वंशांच्या गाडीतून पुढे जा, मी आणि जिजी सोहम भाऊजीं बरोबर येतो. काय पुरलंय तुझं इथे? तेच म्हणतेय ना मी, अहो दिवे पंखे दार खिडक्या गॅस सगळं बंद केलंय की नाही एकदा बघून घेते. जिजी विसरतात ना हल्ली. बघितलं एकदा कधीच्या खोलीतला दिवा बंद करता राय. श्रावणी वंश तुम्ही वा पुढे, आम्ही आलो. पुढे काय वा, आता काय चालत जाऊ का? ए सोहम ती बॅग घेऊन या, चल गाई. चला हो श्रावणी बाई, बघा हिचं लग्न अंडिसते कशी बोहारणी सारखी. करूया काहीतरी, फोनवर बोलण्यात वेळ घालू. चला 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 ए या तुम्ही लवकर. हा हो मी आले. चा दिवा बंद केला की? अरे मी बघून येते नीट करते की नाही सगळं. अरे उगाच टाइमपास करत बसू नकोस, नाही तर बसशील चहा पीत. लवकर या. अरे चल मी चला. येस मार्सा. कोण कशाला? बरं ठीक आहे पाठवत. गुड लॉर्ड, मार्था मला म्हणाली होती की कोणी? हो मिस तो सीबीआय ऑफिसर अजय निंबाळकर. ओ एनी क्वेश्चन्स? हो 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 आता मला कळलं की आमच्या ऑफिसवर ज्या धाडी पडल्या त्या. नाही 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 त्याच्याशी माझा काही संबंध नाही. आणि दुसरं म्हणजे मी इथे शिळोपाशी गप्पा मारण्यासाठी आलो नाही. बोला. मोनिकाला तुम्ही खबर दिली होती की देवराम खंडागळे बबनराव गोडघाट्यांच्या बंगल्यात आहे, ती खबर तुम्हाला कशी मिळाली? मी दिली अशी खबर? डोंट ऍक्ट स्मार्ट, कम क्लीन. मी तुम्हाला कुठलाही त्रास द्यायला आलो नाही, निदान आत्ता तरी. त्यामुळे नीट माहिती द्या, मी निघून जाईन. धमकी आहे? अंगाई वाटते. ओके सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला, पण हे कम्प्लिटली ऑफ द रेकॉर्ड. ते ऑफ द रेकॉर्ड वगैरे सगळं पत्रकारांशी बोलताना सांगायचं. कळले? पुन्हा सांगतो, आय वॉन्ट एव्हरी बिट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट देवराम खंडागळे. मी ती तुमच्या विरोधात वापरणार नाही शक्यतो, पण तसं वचनही देऊ शकत नाही. नाव शूट. अँड सो आय गेस्ट की देवराम खंडागळे त्या बबनराव गुळगाट्याच्या घरी आहे. आणि तो होताच, नंतर पळाला. हे सगळं खरं आहे? एकदम खरी खबर. थँक्स. एक रिक्वेस्ट आहे निंबाळकर साहेब, आता देवराम खंडागळे कुठे आहे हे तुम्हाला कळलं तर मला सांगाल का? पुन्हा हल्ला करायचा? नो
तो कायद्याचा गुन्हेगार आहे. कायदा त्याचं काय करायचं ते करेल. ओके बाय. चोर साले बैल बैल साले फोडला पाहिजे एकेकाला. अशी अंतर दिले पाहिजे ढुंढणावर. आमचंच खाणार साले आणि आमच्याच आमच्याच नावानं बोटा मोडणार. रे एकेकाला फोडील असा फोडील मी. ओ खंडगळे साहेब काय झाले काय तुम्ही एवढे चिडलाय का. रे नालायक माणसा शेम खातोय ते खातोय वर आणखी विचारतोय वास कुठून येतोय ते. नका घाबरू ना. मी काय केलं. येऊन रा तुला मी काल बोलवलं होत ना. बोलवलं होत ना तुला. मग कुठे गेला होता उकरडे फुकायला नालायक माणसा. सगळे अशी सगळे अशीच. अहो नाही ऍक्च्युली काय झालं ते आमच्या मेहुणीजण डोहाळ्याचे जेवण होत आणि मग जावं लागलं बायकाबरोबर. तुम्हाला माहिती आहे ना बायका कशा असतात. मेहुणीच डोळ जेवण. हो तिकडे काय असत. तू काय तिकडे ओटी भरायला गेलो होता का तिची. ओटी नाही हो जाऊ लागत अशा वेळेला. तुम्ही तर काहीच नाही अशी बायको आहे माझी. एकदा येऊन बघा. मी काय म्हणतो काय काम आहे सांगा ना मला. मी आहे ना बैलासारखी मुंडी हलवायला. मूर्त चुकला ना रे गाडवा. कसला मूर्त कोण गाडव. बंजाळ तू बोलला होता ना आवाज चौधरीच्या पोरीच आज लग्न आहे बोलला होता ना तू. आहेस लग्न. अच्छा तुम्हाला आशीर्वाद द्यायला जायचं होतं का. मग आधी नाही का सांगायचं मी नेलं असं तुम्हाला. बंजाळ इथं गाडी ना तुला आणि त्याच्यावर सुलभ बांधीन लोकांना आवतन देऊन बोलवीन का या या इथं बसा इथं इथं भंजाळाच्या. ओ नको असं करू नका. मी तुमच्या पाया पडतो. काय झालं सांगा ना मला. काय मी काय केलं. काय मी तुला बोललो होतो ना. काय का आबा चौधरीच्या पुरीच्या लग्नात फटाकडे फोडायचे आहेत.